नमस्कार, वैशेष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त अशी आपण फिश थाळी लावलेली आहे, त्यामध्ये तयार केलेलं आहे इथे मी प्रॉन्स रस्सा. मस्त प्रॉन्सचा रस्सा केलेला आहे, जास्त घट्टही केलेला नाही आहे. थोडंसं आपलं भाताबिताव खाता येईल त्याच्यासाठी मस्त असा आपला रस्सा तयार झालेला आहे. छान झणझणीत असा हा रस्सा आहे, मस्त असा. आणि त्याचबरोबर आहे इथे मी छोटे रावस फ्राय आहे, मस्त असे रावस फ्राय केलेले आहेत. त्याचबरोबर मांदेले आहेत थोडेसे. मस्त असे आपण आता फिश थाळी तयार करूया. त्यासाठी मस्त आपल्या ताटामध्ये आता पहिले छान गरमागरम असा भात ठेवूया. मस्त मोकळा मोकळा करून ठेवलेला आहे भात आपला. त्यानंतर प्रॉन्स रस्सा, मस्त कोळंबीचा रस्सा आहे. मस्त तिखट आंबट असा. त्याच्यानंतर आपले हे रावस फ्राय. मस्त असं आता मांदेली फ्राय ठेवूया आपण. मांदेली काही जास्त नव्हती, अशी थोडीशीच होती. अगदी आपण आता रावस किंवा काहीही कोणती मच्छी घेतलो की वरती मावशी आपल्या मच्छीवाल्या मावशी वगैरे टाकतातच वरती दोन चार मांदेल्या, तसं मांदेली फ्राय. मस्त असे थोडेसे मोठे होते मांदेली. त्याचबरोबर भाकरी, तांदळाची भाकरी आहे आणि तोंडी लावण्यासाठी कांदा. मस्त अशी आपली इथे फिश थाळी तयार आहे. हा आहे याचा फायनल लुक. मस्त फायनल लुक पाहून याचं मस्त तोंडाला पाणी सुटलंच असेल नक्की. कधी घालताय मग अशी फिश थाळी? आय होप तुम्हाला आवडली असेल माझी ही फिश थाळी. कोणीही पाहुणे आले तर आपण झटपट बनवू शकतो अशा पद्धतीने. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ? आय होप आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.